आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ही मारलंय माझ्या लेकराला, जनावरासारखं असं मारत का ग कुणी? लोकांमध्ये ना माणूस की म्हणून राहिलेलं नाहीये. हळू हळू हा हळू हळू मास्तर बघितलं का किती मारलंय? बघितलं समीरला? बघितलं बाबा. तुम्ही तुम्ही कसे काय अचानक इकडे? सगळं ठीक आहे ना? काही झालं नाही. काही ठीक नाहीये ओवी. समीर रामच्या बाबतीत हे सगळं जे काय घडलंय ना ते सगळं कळलंय मला. त्यांना मारहाण होताना त्याचे व्हिडिओ सगळीकडे पसरले. म्हणजे सगळीकडे बदनामी झाली आपली. वैदी, दादाला मारहाण झाली त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. अगं तुला माहित असून सुद्धा जगाला कळू नये म्हणून जे सहन करत आलीस ना ते सगळं जगाला कळलंय. आता कळलं तुला? नाही नाही, तिचा काही दोष नाही हो मास्तर. ते सगळं ना माझं दुष्कर्म आहे. माझी पाप उलटलीत बाई माझ्यावरती. आता सगळं सगळं माझं चुकलंय. आई होते ना मी, तरी समीर आणि वर्षाच्या नात्याला हरकत नाही घेतली मी. का? तिच्याकडनं येणारा पैसा दिसत होता ना बाई तेव्हा. तेव्हा फणसाचे गरे बघितले. आता सगळे काटे टोचतायत. आता सासूबाई स्वतःला इतका दोष देऊ नका. कसा दोष घेऊ नका बाई? माझाच दोष आहे. मीच चुकले होवी. कधी वर्षाच्या पैशाकडे बघून दुर्लक्ष केलं बाई मी. आणि कधी तुला त्रास व्हावा म्हणून त्यांच्या नात्याकडे डोळे झाक केले. त्याची फळ भोगली आहे. सगळी माझी चूक आहे ही. सगळी माझी चूक आहे. अशा लागताई हे बघा, ही फक्त तुमचीच चूक नाही आहे. या नात्याला कसलंही भविष्य नाही. या नात्यामध्ये कसलीही नैतिकता नाही. असल्या नात्यामध्ये स्वतःला समीर रावांनी अडकवून ठेवणं ही सगळ्यात मोठी चूक आहे.